आयकॉन राजरत्न नाईक नवरे ऑन फायर, दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय, षटकार परत आतली कड घे चेंडू फाईन लेगला, एक धाव आरामात प्राप्त होणार आहे आणि धाव फलक सुद्धा राजरत्न नाईक नवरे फ्रेंड सर्कल श्रीपूर पोहोचत आहेत 9 धाव संख्येवर. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना धाव फलकावरती 9 धावा गोलंदाजी करतोय आपण इथे बघतो. 3 षटक 4 षटकांचा हा सामना आहे, मात्र 4 ओव्हर मॅच. उजव्याच्या बाहेर, खूपच बाहेर वाईडची घोषणा इथे होणार आहे आणि एका अतिरिक्त धाबेबरोबरच 10-2 अंकामध्ये चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. इथे राजरत्न नाईक नवरे फ्रेंड सर्कल संघ, यजमान संघ घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर, घरच्या अंगणात मसवड संघाचा समाचार घेत असताना उंच टोले जंग लांब आणि खूप लांब षटकार. 3 षटकारला 2000 कोण आहे
आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। संकेत येतोय गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन विजयासाठी फक्त 36 धावाचं आव्हान दिलं गेलंय। 36 रन विनिंग टार्गेट। अभयदादा इलेबन क्रिकेट संघ मसवड, अभयदादा जगताप इलेबन मसवड क्रिकेट संघ। पहला चेंडू हल्ला चढवण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातो, क्षेत्ररक्षक नितीन मस्क नितीन येतो। हो काय कॅच पकडली आहे सर, एक कॅच पकडली आहे नितीन मिसकरने, बहुत ही अच्छा कॅच, शानदार कॅच। पहिली गेंद पर पहला झटका लागता मसवड क्रिकेट टीम को। चला नवीन दा तुम्ही ऐकलं नाही काय करणार आहे, तर या ठिकाणी बहुत ही शानदार बहुत ही जानदार आसमान में ज्यादा ऊंची आने वाली गेंद को बिल्कुल सूरज की रोशनी आंखों पर आने के बावजूद भी इतना जबरदस्त कैच नितिन मस्कर ने पकड़ा है। काबिले तारीफ कैच, काय सरे कैच, देखने कैच पकड़ लिए नितिन ने। रोहित आलाय फलंदाजीला, वैसे तो दुनिया में रोहित नाम का दबदबा है क्रिकेट में, क्योंकि जिन्होंने इंडियन टीम के लिए 2020 का वर्ल्ड कप जीता है, इंडियन टीम के कप्तान हिटमैन रोहित शर्मा ने। ऑप्शनच्या बाहेर जातो चेंडू, पाहिला सोडून दिला, खेळण्याचा कुठलाच प्रयत्न नाही। दरम्यान वाईट प्लस व एक म्हणजे टोटल धावा येतील दोन, दोन धावा एक चेंडू झालाय, धावा झाल्यात दोन। मला वाटतं नातेपोते जर क्रिकेट संघ इथं आला असेल तर तुमची उपस्थिती ताबडतोब आम्हाला कळवायची आहे। नातेपोते क्रिकेट संघ जर मैदानात दाखल झाला असेल तर कृपया त्यांनी ताबडतोब इकडे यायचं आहे। स्लोअर चेंडू होता, ऑन साईडला सरळ फटका खेळला, चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने, नितीन येतो चेंडू काले। दरम्यान एक सिंगल धाव येईल, एका धावेदिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 3 धावसंख्येवर। पुन्हा गोलंदाजी करतोय संकेत, या षटकातील तिसरा चेंडू घेऊन फलंदाज स्ट्राईकला असेल। ओ आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट कीपरकडे, चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय संकेतला। संकेतने मला वाटतं या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडू टाकलेत, त्यामध्ये धावात खर्च केल्या 3 धावा आणि एका खेळाडूला बाद करण्यात यशस्वी ठरतोय। पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल गोलंदाज संकेतकडून। इथं हल्ला चढवला गेलाय, पाहूया चेंडू आकाशात उंच जातो, नितीन चेंडू खाली, नितीनने कॅच सोडली म्हणा लागेल, परंतु बाउंड्रीच्या बाहेर चेंडू खूप लांब गेला होता। या चेंडूवर 6 धावा निश्चितच मिळाल्या होत्या, 6 धाव्यांची वाढती धावसंख्या 9 धावसंख्येवर। सुरेख षटकार मारला गेलाय, धावसंख्या 9 धावा।
मारने की कोशिश, इस बार थोड़े से फील्डर वहां पर फंबल हो गए। नतीजा बल्लेबाजों के लिए सिंगल रन लेने का मौका बनता 22 की दौर पर, और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 10 रन 10 धावा डाले। या षटकातील शेवटचा चेंडू तब्बल 10 आलाय 10 धावा। पुन्हा या षटकातील ओ बॅट के सामने मिली, बल्लेबाज ने ताबडतोब स्टॉप लगा दिया, चेंडू अगदी बॅटच्या समोर टाकला गेला, त्याचा पुरेपूर फायदा उचलत मात्र वेगवान फटका मारलाय। चेंडू लॉंग ऑन क्षेत्ररक्षक डोक्यावरून जातोय, तो थेट 6 धावेसाठी। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 झाले 16 धावा। शैलेश गायकवाड नवीन गोलंदाज, डैडी के नाम से इन्हें पहचाना जाता है, शैलेश गायकवाड। शैलेश गायकवाड गोलंदाजी करतो है। ओहो सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर गेला विकेट कीपर कड़े, थेट फलंदाजाला चकवतो चेंडू, गेला विकेट कीपर कड़े, फलंदाजीला स्ट्राइक ला है। रोहित नॉन स्ट्राइकरचा फलंदाज ज्याने शेवटचा चेंडू षटकार खेचलाय, तो फलंदाज राज। फुलटो चेंडू होता, स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाजा पायाला लागून गेलाय, तो शॉर्ट फाइन लेगच्या दिशेने लेग बाईज धावचा इशारा पंचांकडून केला जातोय। धावसंख्या देखे दाबी जी भर पडली, वाढती धावसंख्या 17 धावा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील, गोलंदाज तयार आहे शैलेश गायकवाड। ओहो सुंदर चेंडू इथं मारायचा प्रयत्न, अगदी स्लोअर चेंडू होता, आडवी बॅट फिरवली गेली, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, थेट गेला विकेट कीपर कडे, डॉट चेंडू निर्धाव चेंडू टाकला गेलाय। आणि गोलंदाजांनी जर या ठिकाणी विकेट घेतली तर मला वाटतं गोलंदाज शैलेश गायकवाड यांना मात्र ज्ञानेश शिंदे यांच्या वतीने पार्टी दिली जाईल, तुम्हाला ती ठरवली जाईल, ओली का सुखी पार्टी ते ज्ञानेश ठरवतील, जेवण भोजनाची पार्टी तुम्हाला दिली जाईल। एक धाव इथं निघाली आहे, एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 18 धावसंख्येवर। फलंदाजीला स्ट्राईकला पुन्हा येतो रोहित, चांगली गोलंदाजी इथं टाकली जाते ती शैलेश गायकवाडकडून। आज तुम्हाला दोन शैलेश गायकवाड खेळताना दिसतील, तुळजापूर संघामध्ये देखील शैलेश गायकवाड नावाचा खेळाडू खेळतोय। मारायचा प्रयत्न केला विकेट कीपर, या स्पर्धेचे ज्यांच्या नियोजनातून स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या या स्पर्धेमध्ये ज्यांचं प्रेरणास्थान म्हणावं लागेल आपल्याला, माननीय तथा आदरणीय राजरत्न नाईकनवरे स्वतः विकेट किपिंगचं काम करताना आपण पाहतोय या स्पर्धेचे कर्ता धरता। ओहो हेलिकॉप्टर, ये एम एस धोनी ब्रांडेड स्ट्रोक निकलता बा, महेंद्र सिंह धोनी की अंदाज में हमने रंजीत पराठे को इस तरह से स्ट्रोक लगाते हुए देखा पहले दिन में, और बिल्कुल बहुत ही लाजवाब स्ट्रोक। एक जबरदस्त अंदाज का तेज तर्रार प्रहार निकलता बा, चला नाट्यबुद्धि क्रिकेट संघ रेड रॉकर्स क्रिकेट संघ तुळजापूर। चला टॉस, पुढच्या सामन्याचा टॉस देखील होईल। ओ रिबसचा फटका, वेगवान फटका, चेंडू जाईल थर्ड बँड सीमा रेषा पार करेल, 4 धावा पुन्हा येतील, या 4 धावांची धावसंख्येत भर पडतीये। बॉलरचं नाव सांगा, सुनील, एक मिनिट सांगतो, 28 धावा झाल्यात, फक्त 8 धावा बनवायच्या बीजासाठी। सुनील येतोय गोलंदाजीला, सुनीलचा हा चेंडू आकूट टप्प्याचा होता, बॅकफुटला जाऊन पंच मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटची कट घेऊन जातो विकेट कीपरच्या मागे, सिंगल धाव इथं घेतली गेली आहे, सिंगल धावण्याची धावसंख्येत एके धावेची भर पडली आहे, धावा झाल्यात। अभय दादा जगताप
एलबन क्रिकेट संघ मसवड क्रिकेट संघाची धावसंख्या 29 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी फुलटॉस चेंडू ऑनसाइडला मारलाय. इथं चेंडू जाईल 4 धाब्यासाठी आणि या 4 धाब्यांची भारतीय धावसंख्या 33 33 रन. अजूनही बिंदू फक्त 3 धाबा बनवायच्या आहेत. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान स्लोअर चेंडू होता, सरळ बॅटने फटका मारलाय. चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने आणि इथं मात्र सामना जिंकलाय मसवड क्रिकेट संघाने. या सामन्यात विजय मिळवलाय. चला चेंडू घ्या. या सामन्यामध्ये विजय मिळवलाय तो मसवड क्रिकेट संघ. अभयदादा जगताप इलेव्हन मसवड क्रिकेट संघाने बाजी मारली, सामना अगदी सहज जिंकलाय. नातेपोते क्रिकेट संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क करायचा आहे. नातेपोते क्रिकेट संघाचे कॅप्टन